अध्यक्ष महोदय, विधेयक 52 ला सहमती म्हणून काही प्रश्न याच्यामध्ये उपस्थित आहेत की क्लास 2 टू क्लास 1 म्हणजे आपण वर्ग 2 ते वर्ग 1 करण्यासाठी मुंबईतील शासकीय जमिनी, ज्या शासकीय जमिनी अनेक वर्षापासून क्लास 2 पासून क्लास 1 मध्ये येण्यासाठी वंचित होत्या, त्याच्याबद्दलचा खऱ्या अर्थाने या विधेयकामध्ये तो निर्णय घेण्यासाठी आपण हे विधेयक आणलंय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांना याची कल्पना आहे की ज्या जमिनीवर शासनाचं नाव आहे, किंबहुना अशा सुद्धा काही खासगी जमिनी होत्या त्याच्यावर शासकीय नाव चढलं गेलं होतं, मग काही स्वतंत्रता मिळायच्या आधीपासूनच्या जमिनी होत्या आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा त्या जमिनी त्या व्यक्तींच्या अथवा त्या संस्थेच्या नावावर राहिल्या. अध्यक्ष महोदय, स्थिती अशी आहे आता तर क्लास 2च्या नंतर आपण जर क्लास 1 केलं तर त्यामध्ये असलेलं रिझर्वेशन म्हणजेच आरक्षण त्या जमिनीवरचं बदलू नये आणि त्या आरक्षणाच्या धर्तीवर तिकडच्या नागरिकांना, मुंबईच्या नागरिकांना त्याचं विशेष प्रयोजन जे केलं गेलं आहे सरकारच्या माध्यमातून ते तसंच राहावं, ही विनंती या विधेयकामध्ये सन्माननीय मंत्री महोदय त्यामध्ये अंतर्भूत करतील का? म्हणजे ज्याच्यासाठी या जमिनी आरक्षित केल्या गेल्या होत्या अध्यक्ष महोदय, उदाहरणार्थ ज्या जमिनीवर हॉस्पिटल येणार होतं, ज्या जमिनीवर आधुनिक भारतामध्ये आज पहिल्यांदा आर्टिफिशियल इंटेलिजन्सची कॉलेजेस येणार होती, त्या सगळ्या जमिनी जर आपण क्लास 2च्या क्लास 1 करत आहोत तर त्याच्या माध्यमातून त्या जमिनी ज्या लोकांकडे जाणार आहेत ते लोक त्या मूळ उद्देशाला हरताळ फासतील का की ते रिझर्वेशन ते चालवून ठेवतील शासकीय प्रयोजनाचं काय? अध्यक्ष महोदय, उदाहरणार्थ जर आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठेच हॉस्पिटल नसेल आणि त्या जागेवर हॉस्पिटलचं प्रयोजन गेल्या कित्येक वर्षापासून असेल तर त्या हॉस्पिटलचं प्रयोजन करण्याची गॅरंटी या विधेयकामध्ये म्हणजे या विधेयकाच्या माध्यमातून सन्माननीय मंत्री महोदय त्या विकासकाला किंवा त्या जमीन मालकाला किंबहुना त्या ट्रस्टला त्याच्यामध्ये असं कोणतं धोरण आपण निश्चित करू ज्याच्या आधारे व्यावसायिकीकरण न होता सरकारने ज्या जमिनी आरक्षित केल्या होत्या त्या जमिनीवरचा अधिकार जरी सरकारने सोडला, सरकारने मग RR च्या किती परसेंट पैसे सरकारी तिजोरीत घेईल हा एक भाग वेगळा आहे अध्यक्ष महोदय, पण हे करत असताना सरकारने सरकारच्या योजनांसाठी सरकारी जमिनीचा लाभ त्या खासगीकरणाच्या माध्यमातून त्या विकासकाला द्यायचा की नाही याचं उत्तर या विधेयकामध्ये यावं असं आमचं मत आहे. आणि त्याचसोबत जेव्हा आपण क्लास 2 टू क्लास 1 करतो आहोत त्यामध्ये शैक्षणिक आणि हॉस्पिटलच्या जमिनी ज्या सरकारने 30, 60 आणि 90, 99 वर्षाच्या लीजने दिल्या आहेत अध्यक्ष महोदय, दर 10 वर्षाने लीज वाढतं. हॉस्पिटलला आणि शाळांना कॉलेजेसला 30 मीटरची मर्यादा होती त्यामुळे त्यांची उंची 30 मीटरच्या वर जात होत नव्हती आणि मग आता गेल्या वर्षभरामध्ये आपण नवीन नियम केले आणि व्हर्टिकल युनिव्हर्सिटी आणली. अशा अनेक शाळा कॉलेजेस आणि हॉस्पिटलच्या जमिनी ज्या सरकारने दिल्या आहेत त्या सुद्धा क्लास 2 मध्ये आहेत तर त्या सुद्धा क्लास 1 मध्ये आणण्याचा प्रयोजन या विधेयकाच्या माध्यमातून करणार का? अध्यक्ष महोदय, आपण बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद.